इकून देता इकून काय आता आपण तिकून चान्स नाही आता काही आता गेला का इकडे नाही मध्ये मधी मधी या मधी दिसला होता तेवढा साफ ते बर का शंभर बाकी केलं सर तिकडून तिकडून एक जण जाऊन जा एक जण तिकडून जा एक जण आले बर का तू मोबाईल लाव ना तू मी वरून पाहतोय वर वर घेऊ झालो तू बाहेर निघला एक वेळ बसला होता तिथं बार 15-20 मिनिटं बसला होता फार मान काढली बाहेर लागन बस सर कारण आहे ना इथं जवळ साईड होत ना इथं मोठं बाहेर निघलो
आणि तोंडी ठेवत पत्रवणी का थोडा हा पाणी पै शिडी धर पैप मोकळे होते ना त्याच्या पैपात बरोबर पैप चुकून पाय एखादा पैप चुकून नाही निघाले चान्स नाही पैपाला वर जाता काय चाललंय पुढं सर तोड बाहेर आल बा दिसतो बावर वर गेला पण सावकाश बर का नाही मोकळा बसेल तू सचिन तोंड कुठ आहे बघा सापडलाय सापडलाय बोल नका तुम्ही काय बोल नको यांना सचिन पोट दिसत इकडून कृप वगैरे काठी 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 तिकडे सरक धावतोय शेपूट आली बघा नाही तोंड बघा बर धरण धर पूर्ण बाहेर येऊ द्या दत्तू वाडेकर दत्तू वाडेकर या ठिकाणी आलो आपण दत्तू वाडेकर यांच्या वस्तीवरती आले आणि निमोन मध्ये हा भाग मोडतो काल आपण या ठिकाणी आलो होतो आणि याचं पाहिलं इथं जुनं घर आहे आणि जुन्या घरामध्ये अशा प्रकारचा दिसतंय दोन दिवसापासून घरातच येतो कदाचित दोन दिवसापासून असेल जास्त दिवस झाले असतील आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की बरंच घर फोडलंय आपण वरती पत्रवरती गेलो आणि एक शंका म्हणून पाहिली होती आपण की पाईप मोकळा होता आणि त्या पाईप मध्ये गेला काय म्हणून आपण शंका म्हणून पाहिलं तर तो पाईप मध्येच होता समोर तुम्हाला दिसता विषारी वर्गामधला हा साप आहे बिनविषारी वर्गामधला हा साप नाही आहे पण राहत्या घरामध्ये मात्र कधी कधी अशा प्रकारचे साप जर आले तर त्यापासून आपल्याला प्रचंड खबरदारी घ्यावी लागते पासून बाहेर दोन मिनिट झाला समोर तुम्हाला दिसते इथे की भिंतीमध्ये उंदरांची प्रचंड बिळ आहेत आणि जुन्या विटा आहेत आणि जुन्या विटांमध्ये अशा प्रकारचे साप बसू शकतात तुम्ही पाहिले इथे एक तर रात्रीची वेळ आहे 12 वाजून गेलेत आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की नाग
हे जसे दिवसा दिसत तसे रात्री पण दिसतात. निशाचर सूर्याचे मंदिर असतात आणि नाक तसं पाहिलं स्वभावाने अतिशय चिडखोर आहे आणि समोर तुम्हाला दिसते. इथे दोन तीन दिवसापासून सदरचे कुटुंब आहे ती गाभारलेल्या स्थितीमध्ये होत्या. आम्ही साहजिक आहे की हा विशाल वर्गामधला साप आहे. जरी उंदरांच्या बळामध्ये राहत असेल तरीसुद्धा मात्र त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने उंदरांच्या बळातून घरात जर आले तर काळजी आपल्याला प्रचंड घ्यावी लागते. समोर तुम्हाला दिसतंय की पाना गाळतात आणि पोतकार त्याचा लगेच आपण बाहेर टाकतात ते आणि समोर इथे दिसतंय तुम्हाला की पोतकार टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा जो स्वभाव आहे तो इंटेन्शनल बाईट त्यांना द्यायचं असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे फणाचं काढलं त्यांनी आणि अशा ताट फणा काढून त्याचे डोळे त्यांनी विस्मारले. समोर तुम्हाला दिसतंय की त्याचे डोळे विस्मारले गेलेले आहेत. असे डागांनी जर डोळे विस्मारले तर त्या ठिकाणी अगदी 1001% त्या ठिकाणी ते इंटेन्शनल बाईट वरते असतात. आणि त्यांनी जर असा एकदम जोराने जर दंश केला तर त्या ठिकाणी अतिशय हानिकारक तो दंश आपल्याला ठरू शकतो. कोणालाही जनावर असू दे किंवा मनुष्य असू द्या याला आपण सुरक्षितपणे घेतोय. दादा आणि तो पुन्हा एकदा सांगतोय की रात्रीची वेळ आहे आणि रात्रीची वेळेस असे जर साप रात्र घरामध्ये असतील तर त्यापासून आपल्याला बरीचशी खबरदारी घ्यावी लागते. इथे समोर तुम्हाला दिसतंय की नागाच्या मागच्या बाजूला माझ्या हातामध्ये एक विशेष जास्त कीड आहे. त्या कीडचा वापर करून आपण त्याला सुरक्षित ताब्यामध्ये घेत असतो आणि ताब्यात घेतल्यावर हे सर सोडताना पण आपल्याला ते सोपेने सोडता येतं. परंतु या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की नागाने जास्त फणा काढला आणि त्यातल्या जर रात्रीची वेळ असेल तर साधारणपणे चिडल्यानंतर किंवा असं फणा काढून ते बसल्यानंतर ते अगदी 72 तास किंवा 78 तासापर्यंत असे बसू शकतात. परंतु नागाचं वैशिष्ट्य आहे की नागाने पत्कार काढायला सुरुवात जर केली किंवा फणा खाली आपडला तर आपण तिथून बाजूला निघून गेल्यानंतर त्यांच्या रस्त्याने जात असतात. पण त्याच्यासोबत काही असुरक्षित वाटेल असं कृत्य जर आपल्याकडनं झालं तर नागाची सवय पण अतिशय वाईट असते. ते सारखे त्या ठिकाणी आपल्याला दंश करण्याचा प्रयत्न पण करत असतात आणि त्याचं विष चेतासंस्थेवरती काम करत असल्यामुळे त्या ठिकाणी आपलं ते हानिकारक ठरू शकतं. पण असं जरी असलं तरी नागाचं विष अनेक आपल्या लाईफ सेव्हिंग ड्रग्जमध्ये औषधांमध्ये वापरलं जातं. त्याच्यामुळे नाग विषयावरला जरी असेल तरी त्याला आपण सुरक्षित ताब्यामध्ये घेऊन त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपल्याला सोडावं लागतं. त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात आणि नंतर निसर्गात सोडून देऊ. परंतु व्हिडिओच्या पद्धतीने बघतोय असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. सापडण्याचे पाहिले वाटले.
मी करण दत्तात्रय गाडेकर. आमच्या गावात निमोन गावात गाडेकर मळ्यात कालपासून साप असा नाग घराच्या आसपास होता. आणि आम्ही आज गिरीसरांना फोन केला आणि त्यांनी तो साप पकडला आणि सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतला. करण दत्तात्रय गाडेकर गाडेकर मळा निमोन त्यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी आपण सोडवलं.